生中。नमस्कार, मैं नागेश पुनः एकदा स्वागत करतो स्टार्टअप एक्स न्यूज मध्ये। सध्या देश आणि जग एक जागतिक महामारी जे कोरोना व्हायरस या किटाणूशी म्हणजे या व्हायरसशी जे दोन हात करत आणि युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये महाराष्ट्राचा आजचा जो अपडेट आहे त्यानुसार महाराष्ट्र आणि भारतामध्ये हा आकडा वाढत चालला। जिथं म्हणजे सरकार प्रयत्न करत आहे हा आकडा थांबला पाहिजे, याची टक्केवारी, याची चेन ब्रेक झाली पाहिजे, पण ते कुठं थांबताना दिसत नाही। त्याचं कारण आहे की सोशल डिस्टन्सिंग जो एक सगळं मेन पार्ट आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे। सध्या आपण बुट्टीबुरीच्या चौधरी हॉस्पिटल इथे आहे, आपल्यासोबत डॉक्टर रमण चौधरीजी या चर्चेमध्ये सहभाग करणार आहे। त्यानंतर आकाशभाऊ वानखडे जे समाजसेवक आहे आणि दुसरे मुजीबभाई पठाण हे एक समाजसेवक आहे, यांच्या तिघांच्या माध्यमातून आपण या व्हायरसला कसा हरवायचा आहे। कारण की मुख्यमंत्र्यांनी काल जसं आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं, लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की आता युद्ध खरंच चालू झालेलं आहे, युद्ध संपलेलं नाही आहे। 22 मार्च प्रधानमंत्रीच्या जे आवाहन केलं होतं की सर्वांनी घरात राहा, आणि त्यानंतर 5 वाजताचा जो एक गलाटणी त्याला वेगळी गलाटणी भेटली, जे लोक एका जागी जमले त्याबद्दलची नाराजगी मुख्यमंत्र्यांनी दाखवली। तर या सर्वांसद्दल चर्चा करणार आहे आपण। सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा विषय व्हायरसमध्ये राहणार आहे। तर आपल्यासोबत डॉक्टर रमण चौधरी, आकाशभाऊ वानखडे आणि मुजीबभाई पठाण या विषयावर चर्चा करणार आहे। तर मी सर्वप्रथम डॉक्टर चौधरी सरांकडून हा विषय चालू करतो। व्हायरसचं जे नाव आहे ते कोरोना व्हायरस नाही आहे, या व्हायरसचं जे नाव आहे ते 7 कोरोना व्हायरस 2 आहे। कोरोना व्हायरस ही फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीचा एक घटक, त्या फॅमिलीचा एक भाग म्हणजे हा व्हायरस आहे 7 कोरोना व्हायरस 2। तर त्याचा जो पूर्णपणे जो लॉंग फॉर्म आहे तो आहे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2। या व्हायरसनी खरं पूर्णपणे पूर्ण जगामध्ये रोगाचं थैमान घातलेलं आहे। कोविड-19 काय आहे? कोविड-19 हा एकदम व्यवस्थित त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। कोविड-19 जो आहे हा त्या कोरोना व्हायरस म्हणजे जो 7 कोरोना व्हायरस 2 याच्यामुळे जो रोग होऊन राहिला आहे त्या रोगाचा शॉर्ट फॉर्म आहे कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस 2 2019। कारण की हा व्हायरस सर्वप्रथम जगामध्ये 2019 आढळला नव्हता, म्हणून त्या रोगाचं नाव कोविड-19 असं आहे। अभी जो हमने सुना मेडिकल जो शब्द है उसमें थर्ड स्टेज पर ये कोरोना वायरस का जो आया है, ये इसके बारे में आप जरा हमको बताएंगे तो सभी को पता लगेगा कि थर्ड स्टेज ॲक्च्युली काय की यांनी जो प्रश्न विचारला आहे तो बेसिकली व्हायरसच्या ट्रान्समिशनच्या स्टेजच्या अनुसार आहे। तर जनरली काय असतं की आमच्या फील्डमध्ये व्हायरसच्या ट्रान्समिशनचे 4 स्टेजेस असतात। सगळ्यात फर्स्ट स्टेज म्हणजे इम्पोर्टेड केसेस, इम्पोर्टेड म्हणजे जे आपल्या देशामध्ये त्या व्हायरसच्या जे काही पेशंट बाहेरच्या देशातून आलेले आहेत ते म्हणजे झालं स्टेज 1। त्याच्यानंतर काय होते की स्टेज 2 काय होते की जे इम्पोर्टेड केसेस जे आहेत, जे ज्या केसेस आपल्या देशाच्या बाहेरून जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांचे जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत, क्लोज कॉन्टॅक्ट मीन्स त्यांचे आई वडील वा त्यांचा हस्बंड, त्यांची वाईफ किंवा त्यांच्या संपर्कात आलेले जे लोक आहेत त्यांना आपण म्हणू क्लोज कॉन्टॅक्ट्स। तर तो व्हायरस तो त्यांच्याकडे हे होतो, ट्रान्समिट होतो, त्याला म्हणतात स्टेज 2। आणि स्टेज 3 ज्याच्याबद्दल सगळीकडे खूप माहोल आहे, स्टेज 3 म्हणजे हे की जे क्लोज कॉन्टॅक्ट जे आहेत ते जेव्हा समाजात जेव्हा ते वावरतील आणि इतर नागरिकांना जेव्हा ती त्याची जेव्हा लागण होईल त्याला म्हणतात स्टेज 3, त्याला आमच्या भाषेत म्हणतात कम्युनिटी ट्रान्समिशन, ज्या फेजमध्ये आता सध्या आपला देश आहे। आणि स्टेज 4 म्हणजे की याचं समोरची स्टेज, ज्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो, ही अशी स्टेज असते की ज्याच्यामध्ये एंड पॉईंट नसतो, जे चायनामध्ये झालेलं आहे, जे इटलीमध्ये झालेलं ती आहे स्टेज 4। डॉक्टर साहेब, याच्यात अनेक लोक अशी असतील की ज्यांना कोविड-19 विषाणू त्यांच्या शरीरात गेला असेल परंतु त्याला तशा प्रकारची लक्षणं काही दिसत नाही, परंतु तो कॅरियर होऊ शकतो आणि समाजात हा विषाणू पसरवण्यासाठी खूप मोठं त्याचं म्हणजे हे राहणार आहे, अशी असंही असू शकते कदाचित। हा हा एकदम व्यवस्थित प्रश्न आहे। याच्यामध्ये की आमच्या भाषेमध्ये इन्क्युबेशन पिरियड म्हणतात, जर एखादा व्हायरस किंवा एखाद्या बॅक्टेरियाने जर आपल्या शरीरामध्ये एंट्री केली म्हणजे आपण तिथे त्याला इन्फेक्ट झालो
आणि त्याच्या एंट्रीचा जो पॉइंट आहे आणि तिथून जेव्हापासून आपल्याला त्याची लक्षणं दिसायला लागली, म्हणजे गरजेचं नाही की आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया गेला किंवा व्हायरस गेला तर आपल्या ताबडतोब त्याची लक्षणं जाणवतील असं होणार नाही. प्रत्येक बॅक्टेरिया प्रत्येक व्हायरसला आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर त्याला काही वेळ लागतो लक्षणं दाखवण्यासाठी. ठीक आहे, तर हा जो व्हायरस आहे हा व्हायरस ॲक्च्युली याची जी इन्क्युबेशन पिरियडची जी रेंज आहे ती 2 दिवस ते 14 दिवस आहे. म्हणजे जर एखाद्या पेशंटला जर या व्हायरसने इन्फेक्शन झालं तर होऊ शकतं की तो 2 दिवसानंतर सिम्प्टोमॅटिक होईल, म्हणजेच की तो 2 दिवसानंतर त्याला सर्दी खोकला किंवा ताप होईल किंवा त्याला 14 दिवस पण लागू शकतात. ठीक आहे, तर अशा याच्यामध्ये काय होतं की त्या इन्क्युबेशन पिरियडची जी रेंज आहे ती 2 दिवस ते 14 दिवस आहे. म्हणजे जर एखाद्या पेशंटला जर या व्हायरसने इन्फेक्शन झालं तर होऊ शकतं की तो 2 दिवसानंतर सिम्प्टोमॅटिक होईल, म्हणजेच की तो 2 दिवसानंतर त्याला सर्दी खोकला किंवा ताप होईल किंवा त्याला 14 दिवस पण लागू शकतात. ठीक आहे, तर अशा याच्यामध्ये काय होतं की त्या पेशंटच्या रक्तामध्ये तो व्हायरस राहतो. पण फॉर्च्युनेटली एक गोष्ट ही आहे की असिम्प्टोमॅटिक केस, म्हणजे जे पेशंट्स इन्क्युबेशन पिरियडमध्ये आहेत ज्यांच्या शरीरामध्ये तो व्हायरस इन्क्युबेशनच्या ह्याच्यामध्ये आहे त्या पेशंटकडनं त्या व्हायरसचा प्रसार खूप जास्त होत नाही. हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. पण जेव्हा तो पेशंट सिम्प्टोमॅटिक होतो, म्हणजे जेव्हा त्याला सर्दी खोकला किंवा ताप वगैरे जेव्हा त्याला सुरुवात होईल तेव्हा तो पेशंट तो व्हायरस जास्त प्रमाणात फैलवू शकतो. इसमें जो व्हायरल फैलता है उसमें कौन से एज के लोगों को ज्यादा धोका है? ऍक्च्युली हा जो त्याला आमच्याकडे हाय रिस्क एज ग्रुप म्हणतात, तर जो आतापर्यंत आपल्याला जो 4 महिन्याचा स्टडी आलेला आहे December 2019 ते आता मार्चपर्यंत, त्याच्यामध्ये लहान मुलं जे 5 वर्षाच्या आतील आहेत ते आणि जनरली जे 60 वर्षाच्या वरचे जे आपले वयस्कर लोक आहेत ते. पण याचा अर्थ हा नाही आहे की तरुण लोक किंवा तरुण नागरिक कांमध्ये हे इन्फेक्शन होणार नाही. ज्या तरुण नागरिकाला स्मोकिंगची म्हणजे आपली सिगरेटची लत असेल किंवा एखाद्याला काही डायबिटीस असेल किंवा एखाद्याला हायपर टेन्शन असेल किंवा अजून कोणत्या इतर जर बिमाऱ्या त्या तरुण व्यक्तीमध्ये असेल तर त्या तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा त्या या व्हायरसचे लक्षणं अजून समोरच्या स्टेजला जाण्याची संभावना राहील. जर एखाद्याच्या शरीरात जरी प्रवेश नाही केला परंतु जे आता त्यांच्या थुंकीतून किंवा शिंकेतून जिथं जिथं तो व्हायरस पडतो आहे तर तो माझ्या हाताला चिकटू शकतो आणि माझ्या शरीरात जरी प्रवेश नाही केला तरी मी त्याला वाढवण्यासाठी मदत करणार आहे. म्हणजे याच्यावर पर्याय एकच आहे की संपर्कात न येईल एकदम, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज मला वाटतं की कुठलंही औषध याच्यावर निघालेलं नाहीये. एकदम बरोबर, त्याच्यामुळं दुसरा कुठलाच उपाय नाहीये. फक्त आम्ही लोकांपासून डिस्टन्स ठेवून राहणे आणि स्वतःला क्वारंटाईन करून घेणे याच्याशिवाय दुसरा उपाय तरी मला दिसत नाही. किंवा असेल तर आपण सांगा. आता हा जो आपला जो फॅक्टर आहे प्रिव्हेंशन फॅक्टर हा समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा व्हायरस पसरतो कसा, जेणेकरून आपण त्याची चेन ब्रेक करू शकतो. तर हा व्हायरस पसरतो कसा, जेणेकरून आपण त्याची चेन ब्रेक करू शकतो. तर हा व्हायरस पसरण्याचे आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये 3 मोड आहेत, म्हणजे 3 पद्धती आहेत. एक म्हणजे हे की जर एखाद्या पेशंटच्या शरीरामध्ये जर तो व्हायरस असेल, या व्हायरसची खासियत हा आहे की हा व्हायरस जो आहे हा आपल्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये राहतो. अप्पर म्हणजे वरचा, रेस्पिरेटरी म्हणजे आपल्या श्वसन नलिकेकडे आहे. त्याच्यामध्ये आपलं तोंड येतं, तोंडामधल्या कॅव्हिटीज येतात, नाक येतं, नाकाची येतं कॅव्हिटी, त्याच्यानंतर श्वास नलिका आणि त्याच्यानंतर फुफ्फुस येतात. फुफ्फुस म्हणजे हे आहेत, हे ॲक्च्युली लोअर ट्रॅकमध्ये येतात. पण हा व्हायरस स्पेसिफिकली या आपल्या शरीराच्या अवयवामध्ये राहतो. तर जेव्हा एखाद्या पेशंटच्या रक्तामध्ये व्हायरस आहे किंवा जर त्याच्या शरीरामध्ये व्हायरस आहे, जेव्हा हा पेशंट शिंकतो किंवा जेव्हा हा पेशंट खोकलतो तेव्हा काय होते की जे आपल्या नाकातील आणि तोंडामधील जे सिक्रिशन्स म्हणजे जे द्रव्य जे बाहेर पडते, द्रव्य जे बाहेर होतात त्याचे छोटे छोटे
कण बनतात त्याला आमच्याकडे आम्ही ड्रॉपलेट्स म्हणतो. त्या ड्रॉपलेट्समध्ये काय होते की हा व्हायरस हे राहतो, जिवंत राहतो, ठीक आहे. आणि जर एखादा पेशंट खोकलला किंवा जर तो शिंकला तर त्या ड्रॉपलेटच्या मार्फत हवेत येतो आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा जो श्वास जो सुरू असतो त्या श्वासाच्या मार्फत तो आतमध्ये जातो. तर असं करून तो इन्फेक्ट होईल. ही झाली फर्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन. सेकंडमध्ये काय की जर एखादा इन्फेक्टेड जर हे असेल त्याला काय म्हणतो की वस्तू असेल, फॉर एक्झाम्पल जर एखाद्याला जर ते इन्फेक्शन असेल जर त्याने तो रुमाल ठेवून जर तो खोकलला आणि तो रुमाल जर त्यांनी टेबलवर ठेवला आणि ताबडतोब जर इतर कोणता दुसरा व्यक्ती जर येऊन जर त्यांनी तो रुमालाला हात लावला आणि त्यांनी तो आपला हात त्यांनी स्वतःच्या नाकाजवळ किती वेळाच्याजवळ नेला तोंडाजवळ, तर त्या व्यक्तीला पण त्या रोगाचा संसर्ग होण्याची संभावना राहील. ही झाली पद्धत दोन. पद्धत तीनमध्ये काय की जी सगळ्यात जास्त धोकादायक आहे ती म्हणजे एरोसॉल ट्रान्समिशन. म्हणजे असं सध्यापर्यंत सायंटिस्ट लोकांना म्हणजे आम्हा लोकांना फक्त याचा डाऊट होता पण आता ते कन्फर्म झालं आहे की याचं एरोसॉल ट्रान्समिशन पण आहे. एरोसॉल म्हणजे हवेतनं पसरणं. म्हणजे या व्हायरसला ड्रॉपलेटची पण आवश्यकता आता लागणार नाही. तो जो व्हायरस एकदा हवेमध्ये आला तर हवेमधले जे धुळीचे कण आहेत त्याच्यासोबत तो मिक्स राहू शकतो आणि जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीच्या श्वासाच्या मार्फत तो जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हा त्याला ते इन्फेक्शन होईल. तर सध्याच्या स्टडीनुसार असं आहे की जेव्हा हा एरोसॉल ट्रान्समिशनमध्ये जेव्हा व्हायरस हवेमध्ये येतो तो तो जनरली 2 तास ते 8 तासापर्यंत हवेत जिवंत राहू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ही आपली रूम आहे, या रूममध्ये जर दुर्दैवाने जर एखाद्याला कोरोना व्हायरस असेल आणि तो जर इथे शिंकून वगैरे किंवा खोकलून जर केलेला असेल तर तो व्हायरस या रूमच्या हवेमध्ये आला आहे. त्यामुळे काय की आता इथलं सगळं आटोपल्यानंतर आपण सगळे परत केल्यानंतरही जर एखादा व्यक्ती 5 ते 6 तासानंतर नंतर जर या रूममध्ये आला तर संभावना त्याला पण त्या व्हायरसपासून संसर्ग होण्याचा आहे. त्यामुळे काय की हा जो पद्धत आहे मोड ऑफ ट्रान्समिशन ही सध्या अत्यंत धोकादायक आहे. आणि तसं आकाश भाऊनी सांगितलं की याच्यावर काही उपाय नाही, ही गोष्ट अत्यंत 100% खरी आहे. सगळ्यात महत्त्वाचा याच्यावरचा उपाय आहे की प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन म्हणजे की हा रोग न होण्यापासून घ्यायची काळजी. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे सोशल डिस्टन्सिंग, ज्यासाठी एवढं काही सगळं आहे चालू. तर याबाबत समाजामध्ये अवेअरनेस असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते WHOने काही सिंपल भाषेत जे सर्वसाधारण लोकांना समजेल असे त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की याचे ॲक्च्युली 3 प्रिन्सिपल आहेत. जर आपल्याला कोरोनाबद्दल कोरोना व्हायरस किंवा COVID-19 इन्फेक्शन च्या अगेन्स्ट जर आपल्याला लढायचं असेल तर त्यांनी 3 हे सांगितले आहेत प्रिन्सिपल. नंबर 1 की डिसिप्लिन. डिसिप्लिन असणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 2 जे आहे ते टीमवर्क. कारण की टीमवर्क म्हणजे समाजातील प्रत्येक घटक याच्यामध्ये असणं इन्वॉल्व असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नंबर 3 आहे की डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे पक्का निश्चय. पक्का निश्चय आपल्याला यासाठी करायचा आहे कारण की जेवढा आमचा अंदाज आहे की ही जी प्रोसेस आहे हा जो रोग आहे हा आम्हाला वाटत नाही की हा 31 मार्चपर्यंत थांबेल असा आमचा अंदाज आहे. की ही प्रोसेस हा रोग या रोगाचं संक्रमण हे खूप दिवसापर्यंत लांबेल. त्यामुळे इतक्या दिवसासाठी जर काही आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर आपल्याला करायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं डिटर्मिनेशन, नंतरील डिसिप्लिन आणि नंतरील टीमवर्क. हे झाले याचे 3 प्रिन्सिपल. आणि WHOने अत्यंत सिंपल भाषेत त्याचे काही हे सांगितले आहेत, मेजर्स सांगितले आहेत. तर त्यांनी बिलकुल सिंपल सांगितले आहे. त्याचे 5 हे आहेत एलिमेंट्स आहेत. एक नंबर 1 हँड म्हणजे आपला हात, नंबर 2 एल्बो म्हणजे आपला कोहनी, नंबर 3 जे आहे फेस म्हणजे आपला चेहरा, नंबर 4 जो आहे डिस्टन्सिंग, ठीक आहे, आणि नंबर 5 आहे फील. फील म्हणजे आपल्याला कसं वाटतं, ठीक आहे. आणि जर पाणी जर साबण नसेल तर अल्कोहोल बेस जर एखादा आपण डिसइन्फेक्टंट वापरलं तर फारच योग्य, ठीक आहे. नंबर 2 आहे एल्बो. एल्बो म्हणजे एल्बो यासाठी की जर इनकेस जर आपण इतर लोकांच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आहोत किंवा आपल्या सोबत जर इतर लोक आहेत जर आपल्याला शिंका
किंवा जर आपल्याला खोकला आला तर आपल्या या एल्बोमध्ये आपल्याला तोंड टाकून आपल्याला शिंकायचं किंवा खोकलायचं, जेणेकरून समोरच्याला त्याचं एक्सपोजर जाणार नाही. नंबर तीन आला फेस. फेसमध्ये आपला नागपुडे आल्यात आणि तोंड, तर ह्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की जे आपले हात जे आहेत वारंवार ते आपल्या चेहऱ्याला लावायचे नाही. चेहऱ्याला म्हणजे इन्फॅक्ट त्याच्यामध्ये डोळे पण येतात, तो विसरलो तुम्ही, डोळे, नेझल एअरवेज आणि माउथ कॅव्हिटी, म्हणजे डोळे आपले आणि नाक आणि तोंड, तर यांना पण वारंवार आपला हात लावायचा नाही, जेणेकरून आपल्या हाताला जर एखादं इन्फेक्शन असेल किंवा काही असेल तर ते आपल्या त्याची एंट्री आपल्या त्या ह्याच्यातनं व्हायला नको. ठीक आहे. नंतर नंबर चार आहे डिस्टन्सिंग. डिस्टन्सिंग म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की सगळ्यांना एक दुसऱ्यापासून डिस्टन्स ठेवायचं आहे, म्हणजे ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये ज्या WHO गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 1 मीटरचं अंतर दिलेलं आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्या रोगाचा संसर्ग राहो किंवा नाही राहो तुम्हाला प्रत्येकापासून 1 मीटर डिस्टन्स ठेवायचा, म्हणजे ठेवायचं. आणि नंबर पाच आहे फील. फील म्हणजे तुम्हाला कसं वाटतं. ठीक आहे. जर तुम्ही क्वारंटाईनमध्ये, जर तुम्ही सेल्फ आयसोलेशनमध्ये आहात, जर तुम्हाला वाटतंय की नाही तुम्हाला गळ्यामध्ये खवखव होत आहे किंवा तुम्हाला सर्दी आहे किंवा तुम्हाला खोकला आहे किंवा तुम्हाला ताप येतो आहे, तर तुम्ही स्वतःहूनच इतर फॅमिली मेंबरपासून तुम्ही स्वतःहूनच 14 दिवसांसाठी दूर व्हा, तुम्ही एका वेगळ्या रूममध्ये राहा. तर हे बेसिक जे आहेत हे 5 एलिमेंट्स आहेत. जर आपण जर याचं जर काटेकोरपणे जर आपण याचा हे केला, यूज जर आपण केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं जे इन्फेक्शन आहे ते आपल्याला कंट्रोल होण्यास मदत होईल. अभी जो जैसा चीन में 2 दिन में कोई भी एक पेशेंट नहीं मिला. हाँ, एक तो उन्होंने कैसे कंट्रोल किया, एक क्या वजह है, और साथ में अभी जो हम सुन रहे हैं कि भी धूप में टेम्परेचर बढ़ने से ये कंट्रोल होगा, इनके बात सच है, इस संदर्भ में आप बताएं. कसं आहे की हा जो COVID-19 जो रोग आहे हा जवळपास जगातल्या 199 देशांमध्ये पसरलेला आहे. तर जर आपण या गोष्टी जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की प्रत्येक देशाचं टेम्परेचर हे की सारखं राहत नाही. आवश्यकता नाही आहे की 199 देशांचं टेम्परेचर थंडच असेल किंवा तिथलं टेम्परेचर गरम असेल. त्यामुळे याचा जर आपण रेट्रोस्पेक्टिव्हली जर आपण विचार केला तर या व्हायरसचं जे ट्रान्समिशन आहे आणि टेम्परेचर आहे त्याचा मला तरी वाटतं की दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. म्हणजे सध्या जी चर्चा चालू आहे की नाही आपल्या आपल्या भारतामध्ये टेम्परेचर वाढेल तर होऊ शकतं की त्या व्हायरसचं प्रमाण कमी होईल, जर असं झालं तर फारच छान. पण जो डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरनं आम्हाला तरी असं वाटत नाही की टेम्परेचरनी या व्हायरसच्या ट्रान्समिशनवर काही परिणाम होईल. आत्तापर्यंत तुम्ही सविस्तर जी माहिती दिली त्याच्यावरून एकच निष्कर्ष काढता येईल की मला वाटते आपले स्वास्थ्यकर्मी आहेत, आपले जे काही सरकारी कर्मचारी आहेत ते आपली जीवाची बाजी लावून या सगळ्या ह्याच्यात त्यांनी स्वतःला झोकून दिला. परंतु खरी जे गोष्ट आहे, खरी जे समाजाने जर आपलं काम व्यवस्थित पार पाडलं तरच याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. अन्यथा या रोगाची जे भयावहता आहे ती अजूनपर्यंत मला वाटतं सामान्य जनांपर्यंत पोहोचलेली नाही आहे किंवा त्यांनी तितकं सिरियसली घेतलेलं नाही आहे. वारंवार देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, अनेक महत्त्वाचे सगळे मंत्री आणि सगळे सोशल ॲक्टिव्हिटीजनी, इवन फिल्म स्टार्सनी सुद्धा TV वर सगळ्यांना संदेश देऊन जागरूक करण्याचं काम केलं आहे. परंतु याची भयावहता अजूनपर्यंत लोकांनीपर्यंत पोहोचलेली नाही आहे. मला वाटतं लोकांनी जागरूक होण्याची गरज आहे आणि जर ही चेन आपल्याला थांबायची असेल किंवा या रोगाला कुठंतरी ब्रेक लावायचा असेल तर पर्यायच नाही, दुसरा पर्यायच नाही आपल्या समोर. अन्यथा इतकी भयानक परिस्थिती होणार आहे. कारण की मी तर काही एक्सपर्ट नाही, परंतु जे काही वाचण्यात आलं आहे जगातला नंबर 2चा स्वास्थ्य इसमें सबसे बड़ा जो है नंबर 2 का यहाँ स्वास्थ्य व्यवस्था है ऐसा इटली देश जो हतबल हो गया है, आज कुछ नहीं कर पा रहा है इतना सब रहने के बाद में. हमारे देश में इतनी कम व्यवस्थाएं है स्वास्थ्य के बारे में कि हमारे बुटीबोरी में, हम बुटीबोरी की बात करें तो जो भी 5-6 यहाँ हॉस्पिटल्स है वो सब मिला के बड़े मुश्किल से 8-10 ऑक्सीजन हमारे पास होंगे, उससे ज्यादा नहीं होंगे.
अगर मुठी भर में 50 लोग भी अगर कोरोना ग्रस्त हो गए तो हम उनकी व्यवस्था नहीं कर पाएंगे। अगर हमारे देश का इतनी बड़ी लोकसंख्या है, उसके कुछ परसेंट 10-20% भी लोग अगर इसके संक्रमण में आ गए तो पूरी महामारी फैल जाएगी। इसलिए इतना ही कर सकते हैं हम कि हम सबसे हाथ जोड़कर विनती कर सकते हैं कि जरूरत हो तभी घर से बाहर निकले। ये तो कुछ दिन की बात है, सिर्फ कुछ दिन की बात है। हमको कुछ दिन अपने घर में क्वारंटाइन करके खुद को रहना है, एक दूसरे से नहीं मिलना है, बहुत जरूरी सामान खरीदना है तभी घर के बाहर निकलो। अब इतने बड़े बड़े लोगों ने तो आह्वान कर लिया है, लेकिन हमको भी मानने वाले कुछ जो समाज में होंगे, हम इसलिए हम भी आपसे आह्वान करते हैं कि कृपया करके इसकी भयावहता को समझो कि आगे क्या होने वाला है। और यही समय है, अभी नहीं तो फिर हम कुछ नहीं कर पाऊंगे, हमारे हाथ में कुछ नहीं रहेगा। अभी हमारे हाथ में कुछ चीजें है, अभी समय है, अभी भी हमने अगर ये सब चीजें की तो इससे हम बच सकते हैं, वरना ऊपर वाला ही मालिक है। जान है तो जान है, वरना भारत महान है। एक्चुअली यांनी जो शब्द यूज केला आहे भयावहता, हा अत्यंत योग्य शब्द आहे। आता या शब्दासाठी मी तुम्हाला COVID-19 काही डाटा सांगतो। जेव्हा COVID-19 हा डिसीज जो आहे किंवा सार्स कोरोना व्हायरस टू हा जो व्हायरस जो वुहानमध्ये ज्या दिवशीपासून आपल्याला सापडला, तर त्यानुसार जर आपण डाटा काढला तर असं आहे की जगामध्ये पहिले 1,00,000 त्याचे रुग्ण होण्यासाठी, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये 1,00,000 त्याचे रुग्ण होण्यासाठी आपल्याला त्या व्हायरसला 68 दिवस लागले होते पहिल्या 1,00,000। त्याच्यानंतरच्या दुसऱ्या 1,00,000 म्हणजे ॲडिशनमध्ये ते 1,00,000 जे आहे ते तर आहेच, पण त्याच्यानंतरच्या 1,00,000 रुग्ण होण्यासाठी त्या व्हायरसला फक्त 11 दिवस लागले। आणि त्याच्यानंतरच्या 1,00,000 म्हणजे 3,00,000 त्या व्हायरसला फक्त 4 दिवस लागले। मल्टिप्लिकेशन रेट एक्झॅक्टली हा खूप जास्त आहे। हा डाटा खरंच खूप सांगण्याचा जोगा आहे। आपला देश माझ्या मते तरी कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये आलेला आहे, कारण की बेंगॉलमध्ये एक जी डेथ झाली आहे त्या पेशंटचा कोणत्याही क्लोज कॉन्टॅक्ट सोबत त्याचा काही त्याची काही हिस्ट्री नव्हती किंवा तो कुठे कोणत्या बाहेर देशात पण जाऊन आलेला नव्हता, पण तरी त्याला कोरोना व्हायरस झाला होता। त्यामुळे संभावना ही आहे की आपल्या देशात कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये आलेला आहे तिसऱ्या स्टेजमध्ये। आणि या जर पद्धतीने जर हे संक्रमण जर आपल्या समाजामध्ये जर वाढलं तर आपल्या देशाची लोकसंख्या ही खूप जास्त आहे, आपल्या देशाची हेल्थ सिस्टीम जी आहे ती तेवढी फारशी सक्षम नाही इतक्या लोकांना सांभाळण्यासाठी, ठीक आहे। त्यामुळे जर हे झालं तर भविष्यातली स्थिती ही अत्यंत विदारक राहील, अत्यंत भयावह राहील। त्यामुळे सगळ्यांना आमच्याकडनं रिक्वेस्ट आहे की जिथे आहे तिथेच थांबा आणि सगळ्यांनी आपापल्या घरात थांबा। कोणीही इवन मी तर म्हणेल की घराच्या गेटच्या बाहेर सुद्धा पडू नका कमीत कमी 12 एप्रिलपर्यंत, कारण की येणारे जे आपले 3 हप्ते हे आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशातल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। देश सेवा करण्यासाठी सीमेवर जाऊन लढणं हेच काय आवश्यक नाही। हा चांगला मौका प्रत्येक नागरिकाला आहे। बाकी वेळेस प्रत्येक वेळेस आम्ही किती देशभक्त आहे दाखवण्याचा प्रत्येक माणूस प्रयत्न करत असतो, ही वेळ आहे देश सेवा करण्याची। तुम्ही घरात राहून देश सेवा करू शकता, तुम्ही स्वतःचाच नाही तर समाजाचा बचाव सुद्धा देशासाठी तुम्ही फार मोठं काम करू शकता घरात राहून। म्हणून कृपा करून हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी येते 8-15 दिवस तरी कमीत कमी स्वतःच्या घरातच राहावं, लोकांशी संपर्क टाळावा। अभी वो ये कर दीजिए लोग। अभी डॉक्टर चौधरी साहब ने हमको बताया कि समाज में कोरोना वायरस कैसे फैल रहा है और उसकी क्या मतलब ये रहना चाहिए, हमने कैसे रोकना चाहिए। तो जैसा आकाश वानखेड़े जी ने कहा कि भी समाज सेवा सिर्फ देश सीमा पर जाकर नहीं, यहाँ पर भी कर सकते। उसके ऊपर मैं कुछ 2 शब्द बोलना चाहूँगा कि भाई समाज में हम लोग तो अपने आप को बचाएंगे, लेकिन जो कहते हैं कि डॉक्टर भगवान है,
तो आज की परिस्थिति में सच में आज हम देख रहे हैं कि भुट्टीपुरी में डॉक्टर चौधरी साहब बाकी भी जो डॉक्टर्स हैं वो लोग रुके हैं कि भी कोई अगर से पेशेंट आए और अगर आज हमारा खुद का रिश्तेदार भाई ये हमारी सुरक्षा नहीं कर पाएगा वहाँ पर डॉक्टर ऐसे सिचुएशन में वहाँ रुके, तो मैं सभी की तरफ से उनका धन्यवाद करना चाहूँगा कि भी डॉक्टर एक पेशा, ये ऐसे समय भगवान का रूप है और ये साबित हो रहा है कि भी ऐसे में डॉक्टर ये अपना घरदार छोड़ के अपने परिवार छोड़ के ये हॉस्पिटल में बैठे, इनके लिए हमारे सभी की तरफ से बहुत बहुत जनता की तरफ से आभार। और महाराष्ट्र गवर्नमेंट ने एक कामगार भुट्टीपुरी आशा खंड की सबसे बड़ी MIDC है, तो कामगारों के लिए मुख्यमंत्री जी ने और बाकी सब लोगों ने कहा है कि जो लोग काम पर नहीं जाएंगे उन लोगों का पैसे उनकी जो रोजी है वो कंपनी मालिक दे, कम से कम बेसिक दे, ऐसा उन्होंने कहा है। तो उम्मीद करेंगे मैं आकाश राव और बाकी भी गांव के प्रतिनिधि नहीं देंगे तो हम लोग लड़ेंगे, हम उनके लिए काम लड़ेंगे, लेकिन अभी वो अपने घर में सुरक्षित रहे, ये परिस्थिति में बाहर न निकले, यही उनसे हम लोग विनती करेंगे। धन्यवाद। COVID-19 या रोगाला म्हणजे घाबरू नका, पण काय दक्षता घ्यावी हे डॉक्टर साहेबांनी आणि समाजसेवकांनी सांगितलं आहे। तर देशभक्ती दाखवायचं ही खरी वेळ, असे आकाश भाऊ समाजसेवक यांनी म्हटलं आहे की देशभक्ती दाखवायची असेल तर घरात राहून दाखवा, कारण की येणारे हे काही दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे। ही जर चेन रोखायची असेल तर जसे मान्यवर म्हटले तसे सर्वांना स्वतःचे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे। आपण सगळे मिळून जर या सगळ्या गोष्टीचं पालन केलं तर नक्कीच ही चेन ब्रेक होईल। त्यासाठी स्टे होम स्टे सेफ। थँक्यू।